चोवीस तास एक पाऊल पुढे तुम्ही एखादा प्रश्न हातात घेता परंतु तो शेवटपर्यंत धसास लागलाय अशी उदाहरणं कमी आढळतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे टोल एक अतिशय सुनियोजित अशी पाहणी <coughs> त्याचे काही निष्कर्ष काढलेत ते माननीय मुख्यमंत्र्यांना सादर केलेत पुढं काय त्याचं एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रकारे हा टोलचा सगळं प्रकरण बाहेर काढलं गेलं असं तरी आजपर्यंत कधी को कोणी केलंय का नाही कोणीच नाही केलं हां माणसं बसली तिकडे बरोबर पुढच्या स्टेप्स काय चालू आहेत हे मी अजूनपर्यंत मी सांगितलंच नाही आहे ज्याच्यावरती आता आमचं सा काम चालू आहे मला सगळ्यांचे अँटीनॅज अलर्ट नाही करायचे आहेत पण याच्यावरती मला मुख्यमंत्र्यांना जे जाऊन सांगायचं सा होतं ते मी सांगितलं त्याच्यावरती त्यांनी मला सांगितलं मी पंधरा दिवसामध्ये बैठक लावतो त्या दरम्यान हे सगळ्या अशा अनेक घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये मोर्चा झाला वगैरे 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 हे सगळे प्रकरण झालं आता पुढल्या आठवड्यामध्ये मी परत त्यांना हा सगळा विषय परत सांगणार आहे की हे तुम्ही बैठक कधी बोलवताय कारण आमच्याकडचाही अभ्यास आता तयार आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारावरती आम्ही आता पुढे कसं चाललोय ते आम्हाला माहितीये त्याच्यामुळे मी असा कुठचाही विशेष कधी सोडलेला नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेने टोलचा मुद्दा सोडलेला सोडणार पण नाही तो, तो मार्गी लावणार न्याय देणार आणि रद्द होणार साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्रामध्ये तुम्ही टोल गोळा करताय ज्या रस्त्यासाठी करताय त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचे पैसे गोळा होऊन झाले आहेत त्याच्यावरती मी सांगताय की बाकीचे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर साठी आपल्याला महाराष्ट्राचं पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही हे पैसे गोळा करतो आहे जाऊन बघा रस्ते महाराष्ट्रातले जे रस्ते तुम्ही करत आहात त्या रस्त्यांवरती आत्ता सगळ्या पावसाळ्यामध्ये खड्डे पडलेले आहेत बैठक दरवर्षी तुम्ही टोल घेणार टोल घेत राहणार हे घाण्याड्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरना देत राहणार कामं तिथे खड्डे पडत राहणार दरवर्षी परत नवीन कामं निघणार परत त्याच्यासाठी नवीन पैसे म्हणजे लोकांनी ह्यांच्यासाठी म्हणून ह्यांची घरं भरण्यासाठी म्हणून काय टोल भरत राहायचा काय या सगळ्या मागे अनेक पक्षांच्या नेत्यांचं अर्थकारण गुंतलेलं अर्थातच गुंत अर्था त्याशिवाय काय हे नाही त्याचे टोल वसूल करणारे लोक आहेत त्यांची हिंमत तरी आहे का जोपर्यंत त्यांना राजकीय आश्रय मिळत नाही तोपर्यंत आता तुम्ही खड्ड्यांचा विषय काढलात नाशिकमध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेला पाहिलं की नाशिकच्या रस्त्यावर सुद्धा खूप खड्डे पडलेले आहेत मुंबईमध्ये खड्डे <coughs> पड़्डे पडल्यानंतर पड़्डे तिथल्या कंत्राटदारांना कानाखाली आवाज काढणारा मनसैनिक सैनिक तिकडे का नाही याचं कारण आत्ता माझा महापौर तिकडे बसून आत्ता फक्त सहा महिने झालेत पहिली गोष्ट लक्षात घ्या अगोदरच्या सरकारने किंवा अगोदरचे जे लोक होते त्यांनी किती घाणडी कामं करून ठेवली आहेत त्याचं बिल माझ्यावरती नका आत्ता फाडू येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये काय झालं मी त्यांनाही दोष देत नाही मी कालच कोणाला तरी सांगितलं मी त्यांनाही दोष देत नाही आहे प्रत्येकाचा पेशन्स संपलेला आहे hmm. ती जी सहनशीलता आहे ना सहनशक्ती जी आहे ना ती सहनशक्ती संपली आहे त्याच्यामुळे हे का नाही होते आम्ही ह्याला मतदान केलं मग अजून का नाही होते माझं फक्त एवढंच म्हणणे थांबा ना मी बाकीच्यांचा सारखा वागणाऱ्यातला नाही आणि तसा वागणारही नाही पण ते कम पूर्ण व्हायला त्या सगळ्या गोष्टी व्हायला त्याला एक वेळ जातो माझ्या आता आत्ता हातामध्ये दिले माझ्या हातात काही जादूची कांडी नाही आहे माझे लोक जाऊन आले तिकडे माझ्या सगळ्या सर्वे झाला तिकडे आता ह्याच्या पुढची कामं कशाप्रकारे करायची आहेत कोणाला द्यायचे आहेत काय द्यायचे आहेत हे चालू आहे ना आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो ते चांगलं व्हावं बरोबर आहे ते नुसतं नाशिक शहर नाही राज्यातले प्रत्येक रस्ते प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात हे माझं पॅशन आहे हे माझं काम नाही आहे नुसतं की लोकांनी मला मतदान केलं माझे माणसं निवडून दिलीत म्हणून मला ते आता जबरदस्ती बाबा काय ते करा त्याचे रस्ते करून टाका असं नाही येते ते अगोदरच्या लोकांनी काय करून ठेवलं आहे ते खापर आत्ता माझ्यावर नका फोडू माझ्याकडनं पुढे काय होईल ते फक्त तुम्ही बघा झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आज वेळात वेळ काढून तुम्ही ही मुलाखत खास दिलीत अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा केलीत अनेक वादग्रस्त प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल झी चोवीस तासच्या प्रेक्षकांतर्फे धन्यवाद झी चोवीस तास एक पाऊल पुढे